नमस्कार शेळी बालक मित्रांनो, समृद्धी गोट फार्मतर्फे हा व्हिडिओ करडांच्या व्यवस्थापनावर आहे। या व्हिडिओत मी तुम्हाला माहिती देणार आहे की करडांची व्यवस्थापन कसे केले पाहिजे। आता सध्या आमच्याकडे डिसेंबर महिन्यामध्ये 50% बोअरचे पिलं मिळालेले आहे। हे जवळजवळ 65 ते 70 पिलं आहेत। आज त्यांचा डिवर्मिंग केलं, त्याचा व्हिडिओ मी शेवटी तुम्हाला दिसेलच। तर सांगायचं असं आहे की ज्यावेळी शेळ्या वितात, आता एवढ्या मोठ्या संख्येत शेळ्या वितात, तर त्यानंतर ते सगळ्यात पहिले आपल्याला एकच खबरदारी करायची आहे की जसं पिलं जन्माला आले तसेच लगेच त्यांना शीक पाजायचं आहे। जास्त वेळ बरेच लोक काय करतात की जार पडण्याचा वाट बघतात, ती वाट बघायला नाही पाहिजे। सरळ जसे पिलं जन्माला येतात, जसे ते साप होतात, लगेच त्यांना चीक पाजायचं आहे पहिलं चीक, कारण ते त्यांची प्रतिकार शक्ती वाढवते। त्यानंतर एक युट्राई म्हणून वरबॅक कंपनीचं औषध येतं गर्भाशय साफ करण्यासाठी। तर ते युट्राई नाव आहे त्याचं, मी कोणत्या कंपनीची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, पण आमचा अनुभव आहे की ते चांगलं आहे। तर ते लगेच द्यायचं, प्रत्येक शेळीला द्यायचं आहे, तिचा जार पडलेला असो नसो, पडलेला नसो, 40 ml पहिल्या दिवशी द्यायचं आहे, परत दुसऱ्या दिवशी 20 ते 30 ml द्यायचं आहे, परत तिसऱ्या दिवशी 20 ते 30 ml द्यायचं आहे। 3 दिवस दिलंच पाहिजे, आणि हे देण्यामुळे त्यांचं गर्भाशय साफ होतं आणि शेळ्या पुन्हा दुसऱ्यांदा लवकर हिटवर येतात, माझावर येतात आणि लवकर भरल्या जातात। तर हे होतं शेळीबद्दल आणि पिलांबद्दल। त्यानंतर 2 ते 3 दिवस त्या पिलांवर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, आणि पिलं लहान असल्यामुळे शेळ्यांना दूध जास्त असतं तर दूध काढायचं आहे, कारण जर ते दूध तुम्ही काढणार नाही तर त्यामुळे शेळ्यांना कास खराब होण्याचा चान्स असतो। त्यामुळे दूध साफ दूध काढायचं आहे पूर्ण, आणि पिलं रोज 2 ते 3 दिवस पाजायचं आहे, स्वतः लक्ष देऊन तुम्ही स्वतः लक्षपूर्वक पाजायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर ते स्वतः शेळ्यांसोबत दूध प्यायला लागतात आणि राहायला लागतात, शेळ्या पण त्यांना ओळखायला लागतात, आणि त्यानंतर मग तुम्हाला काही करायची गरज पडत नाही। फक्त एवढं आहे, दूध पित आहेत की नाही व्यवस्थित एक लक्ष द्यावं। आणि जर लहान पिलांना सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांची हीच आहे की शेळी पालकांची, की शेळ्यांना डिसेंट्री लागते, जुलाब होतात, हगवण लागते। तर त्याचं कारण एकच आहे की जंताच्या प्रादुर्भावामुळे ते होत असतं, त्यामुळे ते डिवॉर्मिंग लवकर करून घ्यायचं आहे। आणि लहान पिलांना काहीही झालं तरी बरेच लोक इंजेक्शन देतात, सरळ हे देतात, तसं काही करायचं नाही आहे। इंजेक्शन वगैरे दिल्याने ते खूप लहान असतात, त्यांची तेवढी प्रतिकार शक्ती नसते की ते इंजेक्शनचा ताण सहन करू शकतील। त्यामुळे एक मेरिक्विन नावाचं एक औषध येतं, ते मेरिक्विन नावाचं औषध आहे, ते औषध लहान पिलांना 1-1 ml किंवा 1.5-1.5 ml काही त्रास असो, त्यांना निमोनिया असो, हगवण असो, काही असो, मेरिक्विन हे सगळ्यात बेस्ट औषध आहे, तेच औषध तुम्हाला द्यायचं आहे। आणि जर याच्यासोबत जर तुम्हाला चांगली वाढ हवी आहे पिलांची, तर ग्रोविप्लेक्स म्हणून एक मोठं टॉनिक भेटतं, ते टॉनिक 1-2 ml तुम्ही देऊ शकता, किंवा वायमिनल येतं वरबॅक कंपनीचं, ते टॉनिकही तुम्ही देऊ शकता। पण या व्यतिरिक्त जास्त औषधी देऊ नये। आणि मेरिक्विनचा वापर हा कोणत्याही याच्यासाठी करता येतो, म्हणजे ताप असो किंवा जुलाब होत आहे किंवा व्यवस्थित दूध पित नाही आहे, तर मेरिक्विनचा वापर हा बेस्ट आहे। दिवसातून 2 दिवस सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, 12 तासाच्या गॅपने 1-1 ml द्यायचं आहे। परत असं 3 दिवस कंटिन्यू तुम्ही डोस पूर्ण करा, गॅरंटीड ते पिलं चांगलं होतं, असा मग आमचा अनुभव आहे। तर हे होतं पिलांबद्दल, औषधीबद्दल, आणि आपला उत्पन्नाचं बाजू जी आहे शेळीपालनाची, ती म्हणजे लहान पिलं आहेत। तर ही पिलं जितक्या लवकर 20 किलो वजनाची होतील तेवढा लवकर तुमचा प्रॉफिट वाढणार आहे। तर 20 किलो वजनाची करण्यासाठी आपलं टार्गेट असं असलं पाहिजे की बोर असेल तर 2.5 ते 3 महिन्यात 20 किलो होऊनच जातं, किंवा आता आमच्याकडे 50% पिलं आहेत, ती आमच्याकडे 20 किलो 3 महिन्यात 3.5 महिन्यात होतात। तर आपलं टार्गेट असंच असलं पाहिजे, कमीत कमी वेळात 20 किलो पिलं तयार झाली पाहिजे आणि त्यानंतर त्यांची लवकरात लवकर विक्री झाली पाहिजे। तर हे होतं करडांच्या व्यवस्थापनाबद्दल हा व्हिडिओ होता। तर असे व्हिडिओ येतात राहतील, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअरही करा। धन्यवाद।